नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गणित एक मधील प्रकरण क्रमांक 6 अर्थनियोजन या प्रकरणातील संकीर्ण प्रश्न संग्रह 6 या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. एक, विविध प्रकारच्या गुंतवणुकींपैकी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती रुपये वजावट मिळते. आता विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी 1.5 लाखापर्यंत वजावट मिळते. म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 1, 1.5 लाख. दुसरा प्रश्न, एका व्यक्तीने 2017-18 मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष खालीलपैकी कोणते? आता 17-18 मिळवलेले उत्पन्न आहे आणि त्याचे कर आकारणी वर्ष, तर कर आकारणी वर्ष 1 वर्षाने पुढे जाते. म्हणजेच 2017-18 मिळवलेल्या उत्पन्नाचे कर आकारणी वर्ष काय असेल? तर 2018 आणि 2019. म्हणजेच पर्याय क्रमांक बी, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए आणि दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न दुसरा, श्रीयुत शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात, त्यानंतर उरलेल्या उत्पन्नापैकी 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात. तेव्हा त्यांच्याकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढा. आता समजा शेखर यांचे वार्षिक उत्पन्न आपण X मानले. त्यांनी काय सांगितले? श्री शेखर उत्पन्नाच्या 60% खर्च करतात, म्हणजे त्यांचा खर्च बरोबर काय येणार? X चा 60%. आता X चा 60% ते खर्च करतात, म्हणजेच X×60/100 हा 1 आणि हा 1 0 निघून जाईल. 2 भाग जाईल 6 आणि 10 बेत्रिक 6×5 10, म्हणजेच 3X/5 हा झाला श्रीयुत शेखर यांचा खर्च. त्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून 300 रुपये ते अनाथाश्रमाला देणगी देतात. आता त्यांनी 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी दिली, हा सुद्धा एक प्रकारचा काय आहे? खर्चच आहे. मग एकूण खर्च किती झाला त्यांचा? तर 3X/5/300 एकूण खर्च बरोबर 3X/5/300. पुढे काय सांगितले? 300 रुपये अनाथाश्रमाला देणगी देतात, तेव्हा त्यांच्याकडे 3,200 रुपये उरतात, तर त्यांचे उत्पन्न काढा. आता 3,200 रुपये त्यांची बचत झाली, तर बचत बरोबर काय येणार? उत्पन्न वजा खर्च. म्हणून आता हे एकूण खर्च लक्षात ठेवा, 3X/5/300 बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च. तर त्यांची बचत किती आहे? 3,200. उत्पन्न आपण X मानलेलं आहे, वजा त्यांचा खर्च किती आहे? तर 3X/5/300 हा त्यांचा खर्च आहे. आता या ठिकाणी छेद नाही, म्हणजे छेद 1 असेल, म्हणजे 3,200 बरोबर X वजा कंसात छेदाचा गुणाकार 5×1=5 आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार 3X/5×1,500. आता या X ला छेद नाही, म्हणजे छेद 1 घेऊया. 3,200 बरोबर छेदाचा गुणाकार 5×1=5 अंशामध्ये तिरकस गुणाकार 5×X/5X, तर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्याने कंसातील दोन्ही चिन्ह बदलतील. 1 या कंसाला गुणून काही बदल होणार नाही आहे, म्हणजे −3X/1500. आता हे 5 या ठिकाणी भागिले आहेत, म्हणजे इकडे गेल्यावर गुणिले होतील. 3,200×5=5X/3X 2X/1500. आता हे 2X/1500 आहे, ते −1500 इकडे पाठवले की काय होणार आहेत? अधिक होणार आहेत. त्यापूर्वी आपल्याला 3,200 आणि 5 चा गुणाकार करावा लागेल,
तर 3200 × 5 बरोबर 2x − 1500 आपण हे पुन्हा लिहून घेऊया. पहा 3200 × 5 बरोबर 2x − 1500. गुणाकार करूया. 0 0 5 × 10 = 0. हातचा 1 राहिला. 5 × 15 = 1 = 16. आता हे −1500 इकडे आल्यानंतर −1500 होतील बरोबर 2x. आता 16000 + 1500 म्हणजेच किती होणार? 17500. इकडे लिहिते मी 2x. 2x बरोबर 17500 म्हणजे x बरोबर 17500/2. आता 2 ने भागूया आपण. 2 × 8 = 16, 2 × 7 = 14, 2 × 5 = 10 आणि 2 × 0 = 0. तर x ची किंमत आली 8750. आणि x आपण कशासाठी मानला होता? तर श्रीयुत शेखर यांचे उत्पन्न यासाठी आपण x मानला होता. आणि आपल्याला तेच काढायचं आहे, तर त्यांचे उत्पन्न काढा. तर शेखर यांचे उत्पन्न किती आले? ₹8750 हे शेखर यांचे उत्पन्न आहे. अशा रीतीने हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. प्रश्न क्रमांक 3. श्रीयुत हिरालाल यांनी 215000 रुपये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवले. त्याचे 2 वर्षांनी त्यांना 305000 रुपये मिळाले. श्रीयुत रमणीकलाल यांनी 140000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. तर प्रत्येकाला झालेला शेकडा फायदा काढा. कोणाची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली? आता आपण प्रथम हिरालालचं बघूया. हिरालाल यांनी किती गुंतवणूक केली? तर 215000. त्यांना मिळाले किती 2 वर्षांनी? 305000. म्हणजे हिरालाल यांचा फायदा आपण काढूया. हिरालाल यांना झालेला फायदा बरोबर 305000 − 215000. तर विद्यार्थी मित्रांनो, उभी मांडणी करायची म्हणजे बेरीज वजाबाकी आपली चुकत नाही. 0 0 0, 5 × 5 = 0, 10 × 1 = 9 आणि 2 × 2 = 0. म्हणजेच हिरालाल यांना ₹90000 काय झाला? फायदा झाला. आता आपल्याला शेकडा फायदा काढायचा आहे. मग फायद्याची शेकडेवारी काढण्यासाठी काय करावं लागेल? शेकडा फायदा बरोबर एकूण फायदा भागिले गुंतवणूक गुणिले 100. तर एकूण फायदा आहे 90000 भागिले गुंतवणूक. त्यांनी गुंतवणूक किती केली? तर 215000 आणि गुणिले 100. तर इथं छेदामध्ये 3 शून्य आहेत आणि अंशामधले 1, 2 आणि 3 शून्य आपण घालूया. 9000/215. आता 9000 जर तुम्ही 215 भागले तर तुम्हाला शेकडा फायदा मिळणार आहे 41.86%. तर हे तुम्ही लक्षात ठेवा किंवा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. हिरालाल यांना 41.86% इतका फायदा झाला. आता आपण रमणीकलाल यांना झालेला फायदा काढूया. तर रमणीकलाल यांनी काय केलं? तर 140000 रुपये 8% दराने चक्रवाढ व्याजाने 2 वर्षांकरिता बँकेत गुंतवले. तर आपल्याला चक्रवाढ व्याज काढावं लागेल. आता चक्रवाढ व्याज कसं काढायचं? तर चक्रवाढ व्याज बरोबर चक्रवाढ व्याजाने होणारी रास म्हणजेच अमाऊंट, ती ए अक्षराने दर्शवतात, वजा मुद्दल पी. आता चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढण्यासाठी सूत्र काय आहे? तर P·(1·R·100)·(n·P). आता इथंही पी आहे, इथंही पी आहे, आपल्याला पी सामायिक घेता येईल. म्हणजे कंसात काय राहील? 1·R·100)·(n·1). P·(1·R·100)·(n·1) °(+1). आता या ठिकाणी आपल्याला किमती माहीत आहेत. तर आपलं सूत्र काय आले पहा, हे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा. P·(1·R·100)·(n·1) म्हणजेच चक्रवाढ व्याज बरोबर पुन्हा सूत्र लिहिते मी. P·(1·R·100)·
एक अधिक आर छेद शंभर कंसाचा एन घात वजा एक। आता पी किती आहे त्यांचा, तर 1,40,000। आपण रमणीक लाल यांचे व्याज काढतोय, 1,40,000 कंसात 1 अधिक व्याजाचा दर आहे 8% भागिले 100 कंसाचा एन घात एन किती आहे, तर त्यांनी 2 वर्षाकरिताच रक्कम गुंतवलेली आहे म्हणजे 2 वजा 1 कंस पूर्ण बरोबर 1,40,000 कंसात। आता 1 अधिक 800 म्हणजेच काय होतील, 800 म्हणजे 0.08 आणि 1 अधिक 0.08 म्हणजेच 1.08 चा वर्ग आहे वजा 1 बरोबर 1,40,000 कंसात 1.08 वर्ग करून घ्या तर तो वर्ग येईल 1.1664 वजा 1। आता 1.1664 मधून 1 जर वजा केला तर 1 निघून जाईल आणि काय राहील, फक्त 0.1664 राहील। तर हे लक्षात ठेवा, तुमच्या वहीमध्ये हे लिहायचं आहे 1,40,000 कंसात 1.1664 वजा 1 हा 1 निघून जाणार आहे म्हणजे 0.1664 फक्त कंसामध्ये राहणार आहेत। बघा चक्रवाढ व्याज बरोबर 1,40,000 गुणिले 0.1664 आणि हा जर आपण गुणाकार केला तर तो गुणाकार येतो 23,296। आता हा काय झाला, तर श्रीयुत रमणीकलाल यांना झालेला फायदा आहे, पण आपल्याला त्याचं काय काढायचं आहे, तर शेकडा फायदा काढायचा आहे। तर शेकडा फायदा बरोबर फायदा म्हणजेच 23,296 भागिले गुंतवलेली रक्कम 1,40,000 गुणिले 100 हे 2 आणि हे 2 0 निघून जातील। 23,296 जर 1400 भागले तर हा भागाकार येतो 1.6.64%। आता तुम्ही हिरालालला झालेला फायदा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवलाच असेल, तो फायदा होता 41.86%। पहा हिरालालला फायदा झाला होता 41.86% आणि रमणीकलालला फायदा झाला 16.64%। याचाच अर्थ हिरालाल यांचा शेकडा फायदा अधिक आहे, म्हणून हिरालाल यांची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली। ज्याचा शेकडा फायदा अधिक त्याची गुंतवणूक अधिक फायदेशीर, तर हिरालालचा शेकडा फायदा अधिक आहे म्हणून हिरालालची गुंतवणूक अधिक फायदेशीर झाली। प्रश्न क्रमांक 4, एका बचत खात्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला 24,000 रुपये होते, त्यामध्ये 56,000 रुपयांची भर घातली व ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली, तर 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल। आता पहा बचत खात्यामध्ये सुरुवातीला होते 24,000, त्यामध्ये 56,000ची भर टाकली म्हणजे बचत खात्यातील एकूण रक्कम किती येणार, बचत खात्यामधील रक्कम बरोबर काय, तर 24,000 अधिक 56,000 यांची बेरीज करा, 0, 0, 0, 6 आणि 4 झाला 0, 5 आणि 1, 6 आणि 2, 8 म्हणजे बचत खात्यामध्ये रक्कम झाली 80,000। आता आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे, ती सर्व रक्कम 7.5% दराने चक्रवाढ व्याजाने बँकेत गुंतवली। आता ही सर्व रक्कम जर चक्रवाढ व्याजाने बँकेमध्ये गुंतवली तर आपल्याला चक्रवाढ व्याजाने होणारी रास काढता येईल आणि त्या राशीमधून आपल्याला तीच विचारलेली आहे व 3 वर्षानंतर एकूण किती रक्कम परत मिळेल, म्हणजे व्याज विचारलेलंच नाही म्हणजे आपल्याला रासच काढावी लागेल। मग चक्रवाढ व्याजाने होणारी रास त्याचं सूत्र काय आहे, तर ए बरोबर आत्ताच आपण पाहिलं होतं पी कंसात 1 अधिक R/100 कंसाचा एन घात बरोबर पी आपल्याला माहीत आहे 80,000 आहे कंसात 1 अधिक R/100 आर आहे 7.5/100 कंसाचा तिसरा घात। आता या ठिकाणी पॉईंटमध्ये दिलेला आहे त्यांनी,
तर आपण काय करू शकतो पा, हा पॉईंट काढू शकतो. त्यासाठी अंशाला आणि छेदाला काय करायचे, 10 गुणायचे, बरोबर 80,000 एक अधिक. आता इथं जर आपण 10 गुणलं 7.5 तर छेदाला पण 10 गुणावं लागेल, म्हणजे छेदात 1000 होतील, म्हणजे अंशात होतील 75 आणि छेदात होतील 1000. 25 भाग जाईल, 25 × 3 = 75, 25 × 4 = 100, 25 × 0 = 0 म्हणजे 3/40 आले पहा, बरोबर 80,000 एक अधिक 3/40. आता या 1 छेद नाही म्हणजे छेद 1 घ्या, छेदाचा गुणाकार काय होईल 40 आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार, 40 × 40 + 3 × 3 43 × 43 कंसाचा तिसरा घात. पहा हे उदाहरण इथपर्यंत तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, मग आपण पुढे हे उदाहरण सोडवणार आहोत. आता इथं काय होईल, 80,000 × 43/40 म्हणजेच 43/40 याचा अर्थ त्याचा किती वेळा गुणाकार होणार आहे, तर 3 बघा पुढे, ए बरोबर 80,000 आहेत, 80,000 रास बरोबर मुद्दल होती 80,000 × 43/40 × 43/40 × 43/40. आता इथं छेदामध्ये 1, 2, 3 0 आहेत, अंशामधले 3 0 काढून टाकूया. आता या 4 × 4 = 4 × 2 = 8 पुन्हा 4 × 4 = 4 × 5 = 20 पुन्हा 5 × 4 आपण भाग लावू शकतो, तर पुन्हा 4 × 4 इथं 4 × 4 पॉईंट 1 राहिला, 10 झाले, 4 × 2 = 8 × 4 = 5 = 20 म्हणजेच 1.25 × 43/43 × 43 तर हा जर आपण गुणाकार केला तर गुणाकार काय येईल, हा गुणाकार येतो 99,383.75. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा गुणाकार करून बघा, तुम्हाला इतकी रक्कम मिळेल. म्हणजेच 3 वर्षानंतर बचत खात्यामधून रुपये 99,383.75 इतकी रक्कम परत मिळेल. या पद्धतीने हे उदाहरण तुमच्या वहीमध्ये सोडवा. श्रीयुत मनोहर यांनी आपल्या उत्पन्नाचा 20% भाग आपल्या मोठ्या मुलाला आणि 30% भाग धाकट्या मुलास दिला. नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. तेव्हा त्यांच्याकडे 180,000 रुपये उरले. तर श्रीयुत मनोहर यांचे उत्पन्न काढा. आता मनोहर यांचे उत्पन्न आपल्याला काढायचे आहे. समजा मनोहर यांचे एकूण उत्पन्न आहे X. त्यांनी काय केलं, मोठ्या मुलाला उत्पन्नातील 20% रक्कम दिली, म्हणून मोठ्या मुलास मिळालेली रक्कम बरोबर X 20% म्हणजेच 20X/100. आता छोट्या मुलास मिळालेली रक्कम, छोट्या मुलाला किती मिळाली, 30% म्हणजेच 30X/100. त्याचबरोबर त्यांनी अजून काय केलं, तर एकूण रकमेच्या उरलेल्या रकमेच्या त्यांनी काय केलं, नंतर उरलेल्या रकमेच्या 10% रक्कम देणगी म्हणून शाळेला दिली. पहा, मोठ्या मुलाला 20% दिले, छोट्या मुलाला 30% दिले आणि त्यातून जी रक्कम उरेल त्या रकमेतला 10% त्यांनी काय केला, शाळेला दिला. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा उरलेले उत्पन्न काढावे लागेल. मग उरलेले उत्पन्न बरोबर काय असेल, उरलेले उत्पन्न बरोबर, आता आपण हे कट करूया, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, उरलेले उत्पन्न बरोबर काय होईल, आपण एकूण उत्पन्न X म्हटलं होतं, वजा मुलांना दिलेलं उत्पन्न म्हणजे 20X/100 अधिक 30X/100 बरोबर. आता याला छेद नाही म्हणजे आपण छेद 1 घेऊया, काय होईल मग, X वजा 30 × 20 50X/100 छेदाचा गुणाकार
शंभर एक के शंभर, अंशामध्ये तिरकस गुणाकार शंभर गुणिले एक्स शंभर एक्स वजा पन्नास एक्स बरोबर शंभर एक्समधून पन्नास एक्स केले, पन्नास एक्स छेद शंभर म्हणजेच मनोहर यांच्याकडे किती रक्कम शिल्लक राहिली, तर पन्नास एक्स छेद शंभर इतकी रक्कम शिल्लक राहिली, म्हणजे त्यानंतर त्यांनी उरलेल्या उत्पन्नातील 10% रक्कम शाळेला देणगी दिली, म्हणजे शाळेला दिलेली देणगी किती असणार, तर 10% पहा शाळेला दिलेली देणगी बरोबर 50x/100 म्हणजेच 50x/100 × 10% = 100. आता या ठिकाणी अंशातले आणि छेदातले शून्य घालूया, हे अंशातले 2 आणि हे छेदातले 2 शून्य घालवले म्हणजे काय शिल्लक राहिलं, 5x/100 इतकी रक्कम काय केली त्यांनी शाळेला देणगी म्हणून दिली. आता त्यांच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम बरोबर काय असणार आहे, तर उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. आपण त्यांच्या उत्पन्नासाठी एक्स मानला होता, त्यांनी खर्च काय काय केला, मोठ्या मुलाला 20x/100 दिले, छोट्या मुलाला 30x/100 दिले आणि शाळेला देणगी 5x/100 इतकी दिली, तरीही त्यांच्याकडे 180,000 रुपये शिल्लक राहिले. म्हणजेच उत्पन्न वजा खर्च बरोबर शिल्लक. तर उत्पन्न आहे एक्स वजा खर्च एकत्र करूया आपण, 20x/100 + 30x/100 + 5x/100 = 180,000. आता याला छेद नाही म्हणजे छेद एक येईल, छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार, छेद येईल 100, अंशामध्ये तिरकस गुणाकार 100 × 100x + 30×50 + 55 × 5 = 180,000 रुपये. आता 100x मधून 55x गेले, किती राहिले 45x, हा 100 इकडे भागिले तिकडे गेल्यानंतर गुणिले होईल, म्हणजेच 45x = 180,000 × 100. आता हा 45 इथं गुणिले आहे, आपण जर त्याला तिकडे पाठवला तर काय होईल, भागिले होईल, म्हणजेच एक्स बरोबर काय येईल पहा, x = 180,000 × 100 / 45. आता हा गुणाकार भागाकार करा तुम्ही, किंवा आपण भाग लावूया, 5 × 9 = 45, 5 × 10 = 500, 9 × 1 = 9, 9 × 2 = 18 आणि हे पुढे 40 असेच येतील, 20,000 × 20, 2 × 4, 4 × 1 = 50, 1, 2, 3, 4 × 5, x = 400,000. आपण 400,000 एक्स हे अक्षर कोणासाठी मानले होते, तर मनोहर यांच्या एकूण उत्पन्नासाठी आपण एक्स हे अक्षर मानले होते, म्हणजे श्रीयुत मनोहर यांचे एकूण उत्पन्न किती आले, तर ₹400,000 हे श्रीयुत मनोहर यांचे एकूण उत्पन्न आहे. या पद्धतीने हा प्रश्न तुमच्या वहीमध्ये सोडवा. प्रश्न क्रमांक 6, कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होत असे, त्याचे उत्पन्न 36% वाढले, तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला, तर त्याची आताची होणारी शेकडा बचत काढा. आता इथंसुद्धा आपण नेहमीप्रमाणे कैलासचे एकूण उत्पन्न एक्स मानूया, कारण ते त्याने आपल्याला दिलेले नाही. कैलासचे एकूण उत्पन्न, समजा कैलासचे उत्पन्न ₹1 आहे. आता कैलासचा उत्पन्नाच्या 85% इतका खर्च होतो, म्हणजेच कैलासचा खर्च बरोबर एक्सचा 85%, म्हणजेच 85x/100 हा आहे कैलासचा खर्च. आता उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत, उत्पन्न वजा खर्च बरोबर
बचत। आता आपण उत्पन्न एक्स मानले, वजा खर्च किती आहे त्याचा, 85x/100 बरोबर बचत। इथं छेद नाही म्हणजे छेद एक घेऊया, छेदाचा गुणाकार अंशामध्ये तिरकस गुणाकार म्हणजे काय होईल, 100 × 100, 100 × x, 100x + 85x / 1 म्हणजे 85x = बचत। आता 100x मधून 85x गेले किती राहिले, तर 15x/100 म्हणजेच कैलाशची बचत किती आहे, 15x/100। आता परत काय म्हटले त्यांनी, त्याचे उत्पन्न म्हणजेच कैलासचे उत्पन्न 36% वाढले, तेव्हा त्याचा खर्च पूर्वीच्या खर्चाच्या 40% वाढला। मग आता कैलासचं वाढलेलं उत्पन्न काय येणार आहे, हे तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, आपण पुढे उदाहरण सोडवूया। आता कैलासचे वाढलेले उत्पन्न, आता वाढलेले उत्पन्न बरोबर किती येणार, तर पूर्वीच्या उत्पन्नाच्या 36% ते वाढले म्हणजेच x + x^36 म्हणजेच x + 36x/100। आता इथं छेद नाही म्हणजे छेद एक देऊया, 100 × 1 = 100, 100 × x = 100x + 36x, 100x + 36x म्हणजे किती झाले, 136x/100 म्हणजेच कैलासचं वाढलेलं उत्पन्न किती आहे, 136x/100। आता हे आहे त्याचं वाढलेलं उत्पन्न, कैलासचा खर्च काय झाला, तर 40% वाढला। आता कैलासचा वाढलेला खर्च बरोबर मूळचा खर्च अधिक मूळच्या खर्चाच्या 40% म्हणजेच कैलासचा वाढलेला खर्च बरोबर काय होईल, 85x/100 हा मूळचा खर्च आहे अधिक मूळच्या खर्चाच्या 40% म्हणजेच 85x/100 × 40/100 बरोबर। आता इथं पहा आपल्याला काय करता येईल, तर 85x/100 अधिक यांचा गुणाकार भागाकार करून घेता येईल, हा 0 0 गेला, तर 85 × 2 = 4 × 5 = 10, 5 × 1 = 5, 5 × 1 = 5, 5 × 7 = 35 म्हणजे 17 × 2 = 34 x/100। तर छेद समान आहे म्हणजे अंशाची बेरीज होईल, म्हणजे कैलासचा वाढलेला खर्च किती आहे, 119x / 85 + 34 = 119x/100 हा झाला कैलासचा वाढलेला खर्च। आता कैलासची बचत, कैलासची बचत किती असणार आहे, तर उत्पन्न वजा खर्च म्हणजेच बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च। आता उत्पन्न किती होते, तर 136x/100 = 119x/100, 136 × 119 गेले कारण छेद समान आहे, 17x/100 ही काय झाली, कैलासची बचत झाली। आता आपल्याला कैलासची शेकडा बचत काढायचे, तर शेकडा बचत बरोबर काय येईल, बचत / उत्पन्न × 100, तर कैलासची बचत आपल्याला मिळालेली आहे 17x/100 आणि कैलासचे उत्पन्न किती होते, तर 136x/100 होते, म्हणजे आपल्याला कैलासची शेकडा बचत काढता येईल। बघा शेकडा बचत बरोबर बचत / उत्पन्न × 100, तर बचत किती आहे त्याची, 17x/100। आता भागिले आपण इथंच करूया कारण आपले अपूर्णांकात आहेत, उत्पन्न 136x/100 आणि परत काय आहेत, × 100। आता भागिले म्हणजेच उलटून गुणिले, 17x/100 × 100/136x × 100। आता या ठिकाणी
हे अंशातले 100 आणि छेदातले 100 निघून जातील, हा छेदातला x अंशातला x निघून जाईल, म्हणजे 17 × 100/136। तर विद्यार्थी मित्रांनो, 17 × 100/136 हा गुणाकार भागाकार जर तुम्ही केलात तर तुम्हाला उत्तर मिळणार आहे 12.5। म्हणजेच कैलासची शेकडा बचत किती आहे, तर 12.5 आहे, इतकी शेकडा बचत कैलास करतो। रमेश, सुरेश आणि प्रीती या तिघांचेही एकूण वार्षिक उत्पन्न 8,07,000 रुपये आहे। ते तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80% आणि 90% भाग खर्च करतात। जर त्यांच्या बचतीचे गुणोत्तर 16, 17, 12 असेल तर प्रत्येकाची वार्षिक बचत काढा। आता विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण खूप मोठे आहे, त्यामुळे जसं सोडवून होईल तसे तुम्ही हे उदाहरण लिहून घ्यायचे आहे। आता रमेश, सुरेश आणि प्रीती आपण क्रमशः अक्षर मानूया। समजा रमेशचे वार्षिक उत्पन्न आपण ए मानले, सुरेशचे वार्षिक उत्पन्न आपण बी मानले आणि प्रीतीचे वार्षिक उत्पन्न आपण सी मानले, तर एकूण उत्पन्न काय होईल? ए अधिक बी अधिक सी, आणि ते आपल्याला दिलेलं आहे। एकूण उत्पन्न किती आहे, तर 8,07,000, म्हणजे ए अधिक बी अधिक सी बरोबर 8,07,000 रुपये। हे झालं त्यांचं एकूण उत्पन्न। त्यांच्या बचतींचे गुणोत्तर पण भिन्न आहे, तर त्यांच्या बचतीची समानपट आपण एक्स मानू। बचतीची समानपट काय करूया, एक्स मानूया, म्हणजेच त्यांची बचत काय येईल अनुक्रमे 16x, 17x आणि 12x। बचतीची समानपट एक्स मांडली म्हणून बचत आली 16x, 17x आणि 12x। पुढे काय म्हटले, ते तिघे आपल्या उत्पन्नाचा अनुक्रमे 75%, 80%, 90% भाग खर्च करतात। तर रमेश त्याच्या उत्पन्नाच्या 75% खर्च करतो, सुरेश त्याच्या उत्पन्नाच्या 80% खर्च करतो आणि प्रीती त्याच्या उत्पन्नाच्या तिच्या उत्पन्नाच्या 90% भाग काय करते, खर्च करते। आता आपल्याला माहीत आहे उत्पन्न वजा खर्च बरोबर बचत, हे आपण सूत्र आत्तापर्यंत वापरत आलेलो आहोत। मग आता आपण प्रथम रमेशचं काढूया। तर रमेशची बचत माहीत आहे आपल्याला किती आहे, तर 16x आहे, म्हणून बचत बरोबर उत्पन्न वजा खर्च। आता उत्पन्न किती आहे रमेशचं, तर ए मानले आपण, ए वजा, आता त्या एच्या 75% तो खर्च करतो, म्हणजेच 75A/100। तर इथं छेद नाही म्हणजे छेद 1 येईल, छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार, छेदाचा गुणाकार 100 होईल। 100×A/100A + 75A×1 म्हणजे 75A। तर 100A मधून 75A गेले किती राहिले, 100 मधून 75 गेले 25A/100। म्हणजेच रमेशची आपण बचत किती होती, 16x होती, तर 16x बरोबर काय आले, 25A/100। 16x = 25A/100। तर हा 100 इथं भागिले तिकडे गेल्यानंतर काय होईल, गुणिले होईल, किंवा इथं भाग लावूया आपण, 25×25, 25×100 हा 4 इकडे पाठवू, म्हणजेच ए बरोबर 16×64x। याला आपण चौकट करून ठेवूया। रमेशची रक्कम किती आली, ए बरोबर 64x। जेव्हा एक्सची किंमत आपल्याला मिळेल तेव्हा आपल्याला एची किंमत मिळेल। आता हे झालं रमेशचा वाटा, ए बरोबर 64x हा तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा। आता सुरेश, तर सुरेशची पण बचत, सुरेशची बचत आपण काढली आहे, किती होती ती, तर 17% तो बचत करतो, म्हणजे 17x बरोबर त्याचं उत्पन्न आपण बी मांडले, बी वजा, बीचा 80% म्हणजेच 80B/100, छेदाचा गुणाकार,
शंभर एक्के शंभर अंशामध्ये तिरकस गुणाकार शंभर बी वजा ऐंशी बी, शंभर बीमधून ऐंशी बी गेले, वीस बी भागिले शंभर, वीस एक्के वीस, वीसा पाचा शंभर, म्हणजेच हा पाच इकडे आल्यावर गुणिले होईल, म्हणून बी बरोबर काय आले, सतरा पाचशे पंच्याऐंशी एक्स। तर ही रक्कम कोणाची आली, सुरेशची, पहा ए बरोबर चौसष्ट एक्स, बी बरोबर पंच्याऐंशी एक्स, आपण हे लिहून ठेवूया, ए बरोबर चौसष्ट एक्स, बी बरोबर पंच्याऐंशी एक्स। आता काढायचं आहे कोणाचं, प्रीतीचं, तर प्रीतीची बचत बारा टक्के बारा एक्स आहे, बारा एक्स बरोबर प्रीतीचं उत्पन्न आपण सी मानले, आणि ती उत्पन्नाच्या 90% खर्च करते, म्हणजेच 90 सी भागिले 100 छेदाचा गुणाकार आणि अंशामध्ये तिरकस गुणाकार, 100 गुणिले c 100 c वजा 90 सी 100 सी, म्हणजेच 12x बरोबर काय येईल, 100 सी वजा 90 सी येईल 10 सी छेद 100, हा 10 आणि हा 10 जाईल, म्हणजेच 12x गुणिले 10, म्हणजे सी बरोबर काय येईल, 12 गुणिले 10 120x, सी किती आला 120x। आता आपल्याला ए बरोबर 64x, बी बरोबर 85x आणि सी बरोबर 120x, पण सुरुवातीला आपण ए अधिक बी अधिक सी बरोबर एकूण उत्पन्न किती घेतलं होतं, त्यांनी दिलेलं आहे आपल्याला 8,07,000। मग आपलं जे सुरुवातीचं ए अधिक बी अधिक सी बरोबर 8,07,000 होते, त्यामध्ये ए बी सीच्या आपण जर किमती ठेवल्या तर काय होईल, याची किंमत आहे 64x अधिक बीची किंमत आहे 85x अधिक सीची किंमत आहे 120x बरोबर 8,07,000। ही एकूण रक्कम आहे, बेरीज करा किती होईल, बेरीज 4 अधिक 5 9, 6 आणि 8 14 आणि 2 16 6 1 राहिला 1 आणि 1 2, 269x बरोबर 8,07,000, म्हणजेच एक्स बरोबर 8,07,000 भागिले 269। हा भागाकार केला तर एक्सची किंमत मिळेल तुम्हाला 3,000। आता आपल्याला प्रत्येकाची काय काढायची आहे, प्रत्येकाचं काय काढायचं आहे, उत्पन्न काढायचं आहे। आता रमेशची वार्षिक आपल्याला काय विचारली, प्रत्येकाची वार्षिक बचत विचारली, तर रमेशची वार्षिक बचत किती आहे 16x, सुरेशची वार्षिक बचत आहे 17x आणि प्रीतीची वार्षिक बचत आहे 12x। तर एक्सची किंमत आपल्याला मिळालेली आहे 3,000, म्हणून रमेशची बचत, तर रमेशची बचत आहे 16x, म्हणजेच 16 गुणिले 3,000 बरोबर 16 त्रिक 48, 1 2 3, म्हणजेच रमेश बचत किती करतो रुपये 48,000। त्यानंतर सुरेश, आता सुरेशची बचत आहे 17x, म्हणजे 17 गुणिले 3,000, 17 त्रिक 51, 1 2 3, 51,000। प्रीतीची बचत आहे 12x, म्हणजेच 12 गुणिले 3,000, 12 त्रिक 36, 1 2 3, म्हणजे प्रीतीची बचत आहे 36,000। अशा रीतीने आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण मोठं आहे, नीट समजून घ्या, समजलं नाही तर व्हिडिओ पॉज करून पुन्हा पुन्हा बघा, म्हणजे तुम्हाला गणित समजेल। प्रश्न क्रमांक 8, खालील व्यक्तींचे देय आयकराचे गणन करा। आता पहिलं उदाहरण पहा, श्रीयुत कदम यांचे वय 35 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 13,35,000 रुपये आहे। आता कदम यांचे वय 35 वर्ष आहे, म्हणजे ते सारणी 1 मध्ये 60 वर्षाखालील व्यक्तींच्या गटामध्ये बसतात। आता त्यांचं करपात्र उत्पन्न आहे 13,35,000, आपल्याला माहीत आहे 10 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असेल तर 10 लाखापर्यंत सारणीनुसार 1,12,500 रुपये कर येतो, आणि उरलेल्या रकमेचा कर हा 30% असतो। म्हणजेच हे उदाहरण कसे सोडवता येईल पहा, सारणीनुसार पहिलं उदाहरण सोडवतो आहे आपण त्यामधलं, तर सारणीनुसार आयकर बरोबर, तर पहिल्या 10 लाखाचा आयकर काय येणार आहे त्यांना 1,12,500
अधिक 30% कशाचा तर 10 लाखाच्या वरील रकमेच्या 30%। आता 10 लाखाच्या वरील उत्पन्न किती आहे त्यांचे, त्यांचे एकूण उत्पन्न आहे 13,35,000 रुपये। म्हणजे 10 लाखाच्या वरील उत्पन्न किती आहे तर 13,35,000 वजा 10 लाख, 13,35,000 मधून जर 10 लाख वजा केले तर किती येतील 3,35,000। आता 3,35,000 वर त्यांना किती टक्के कर भरायचा आहे 30%। मग 3,35,000 × 30/100 हे छेदातले 2 आणि अंशातले 2 शून्य घालवा, 3,00,000 × 3,00,000 × 15 हातचा 1 राहिला, 3 × 9 = 10 पुन्हा हातचा 1 राहिला, 3 × 9 = 10 म्हणजे किती आले तर 1,500,000 रुपये त्यांना वरील रकमेचा कर भरावा लागेल। आता 10 लाखापर्यंत त्यांना कर किती होता तर 1,12,500 आणि वरील रकमेचा कर आहे 1,05,000। म्हणजे श्रीयुत कदम यांना किती आयकर भरावा लागेल तर 1,12,500 अधिक 1,05,000 म्हणजेच कर किती झाला 0, 0, 5 and 5 = 10, 0 + 1 = 2, 1 + 1 = 2 2,13,000 इतका आयकर त्यांना भरावा लागेल। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, श्रीयुत खान यांचे वय 65 वर्षे असून त्यांचे करपात्र उत्पन्न 4,50,000 रुपये आहे। आता खान यांचे वय 65 वर्षे आहे म्हणजे ते दुसऱ्या सारणीच्या नियमानुसार करदाते आहेत। तर दुसऱ्या सारणीमध्ये 3 लाखापर्यंत कर काय आहे माफ आहे, म्हणजेच श्रीयुत खान यांचे करपात्र उत्पन्न किती येईल, करपात्र उत्पन्न बरोबर 4,50,000 + 3,00,000 म्हणजेच श्रीयुत खान यांचे करपात्र उत्पन्न आले 1,50,000। आता 1,50,000 वर त्यांना 5% कर भरावा लागणार आहे, म्हणजेच आयकर बरोबर 1,50,000 × 5% म्हणजेच × 5/100 हे 2 शून्य गेले 0, 0, 15 × 75 7,500 इतका आयकर श्रीयुत खान यांना भरावा लागेल। तिसरा प्रश्न, कुमारी वर्षा वय 26 वर्षे यांचे करपात्र उत्पन्न आहे 2,30,000 रुपये। आता वर्षा हिचे करपात्र उत्पन्न 2,30,000 रुपये आहे आणि ती पहिल्या सारणीनुसार तिचा कर भरावा लागेल। तर पहिल्या सारणीमध्ये 2,50,000 पेक्षा कमी रकमेवर कर माफ आहे आणि वर्षाचे उत्पन्न 2,50,000 पेक्षा कमी आहे, त्यामुळे वर्षाला 2,30,000 या रकमेवर कोणताही आयकर भरावा लागणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। थँक्यू।